गणेशोत्सवाच्या काळात आपण विविध कलागुणांच्या विविध वस्तूंपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्ती बघत असतो. मग त्यामध्ये शाडूच्या मातीच्या असतील, पीओपीच्या असतील किंवा लाकडी असतील. पण आज आम्ही तुम्हाला अशी मूर्ती दाखवणार आहोत जी संपूर्ण चंदनाची आहे. आणि ही फक्त चंदनाची नसून महाराष्ट्रातील एकमेव मूर्ती आहे पुण्यातील कडबे आई मंडळाची. आपण जर बघितलं तर बाप्पाचं हे अतिशय विलोभनीय रूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. 21 इंच पूर्ण चंदनाची ही मूर्ती जी आहे ती फक्त गणेशोत्सवाच्या काळात भाविकांसाठी आपल्याला खुली करण्यात येते आणि या मूर्तीचं दर्शन जे आहे ते भाविकांना घेण्यात येतं. अतिशय विलोभनीय, अतिशय खरं तर मनाला प्रसन्न होऊन आपल्याकडे बाप्पा बघतोय का असंच खरं तर हे बाप्पाचं रूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. नेमकी ही मूर्ती कशी आली, या नेमक्या मूर्तीचा इतिहास काय आहे हे आपण थेट मंडळाच्या कार्यकर्ते अध्यक्षांशीच जाणून घेणार आहोत. काय सांगाल, तुमचं नाव काय आहे, किती वर्षांपासून ही मूर्ती आहे आणि या मूर्तीचा इतिहास? ॲक्च्युली ह्या मूर्तीचा इतिहास असा आहे की ती पेशवेकालीन मूर्ती असून पेशवे सरदारांनी ती मराठी सरदारांना दिली. त्यानंतर ते जोगेकर म्हणून आपल्या मंडळातले त्यांच्याकडे ती मूर्ती होती. त्यानंतर ते उत्सवासाठी ती आपण मूर्ती हे करत आलो, नाही का वापरत आलो. आणि आज 90 वर्ष आली मंडळाला आपल्या. तशी आपण ती मूर्ती उत्सवाला फक्त 10 दिवस वापरतो आणि मग नाही का हे ठेवतो आणि मग तालमीत आपण तालमी माग आपली तिथे बाकी वरतीच असते मूर्ती. चंदनाची असल्यामुळे काय काय प्रकारची काळजी आपण घेतो? आपण ॲक्च्युली गणपती उत्सवात फक्त 4 ते 5 वर्षांनी आपण एकदा गणपतीला पेंट करतो आणि जी काळजी घेतो आपण ती ॲक्च्युली काचेच्या पेटीत आतमध्ये असते तालमीत, जेणेकरून वार लागणार नाही काय नाही आणि भाविकांना दर्शन व्हावं म्हणून 10 दिवस आपण ती उत्सवाला वापरतो. यंदाचा गणेशोत्सव कसा आहे? यंदाचा गणेशोत्सव सांगायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 3.5 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे आम्ही त्याचा औचित्य साधून रायगड ही प्रतिकृती सादर केली. हे महाराजांना आमचे महाराजांना आमची हीच आदरांजली. कारण की महाराजांनी जे पराक्रम केले, एक एक सेकंदा पराक्रम महाराजांचा, ते नावाज महाराजांचं इथं छातीवरती कोरले गेलेलं आहे प्रत्येकाच्या काटा लांगवरती सांगताना तुम्हाला. आणि उत्सव सारखा जावा ही मंडळाची पहिल्यापासून भूमिका आहे. धांगडधिंगा न करता उत्सव कसा उत्सव आहे, आपली परंपरा संस्कृती कशी जपता येईल ह्याचा मंडळ पूर्णपणे भान ठेवून उत्सव करायचा प्रयत्न करत आहे. आपण बघू शकतो ही मूर्ती जी आहे ती चंदनाची आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात अशी कुठेही मूर्ती आपल्याला पाहायला मिळणार नाही. गणेशोत्सवाचा काळ हा 10 दिवसांचा असतो आणि त्या 10 दिवसांच्याच दरम्यान ही मूर्ती जी आहे ती भाविकांसाठी खुली करण्यात येते. भाविक या मूर्तीचं दर्शन घेऊ शकतात आणि एकमेव अशी मूर्ती पाहण्यासाठी आता पुणेकर जे आहेत ते गर्दी करतायत. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.